अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। काल झालेल्या पावसाने भुसावळ तालुक्यातील तापी नदीवर असलेल्या हातनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वाढ होऊन आज सकाळी धरणाचे 16 दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले असून धरणातून 416 क्युमेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे तापी नदीकाठावर असलेल्या गावातील नागरिकांनी खबरदारी बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे। हातनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस झाल्यामुळे रात्री तापी नदीला आणि पूर्णा नदी या दोघं नद्यांना पाणी आले। त्याच्यामुळे रात्री 1 वाजेपासून हातनूर धरणाचे 2 गेट उघडले आणि हा पूर सतत वाढत असल्यामुळे आज सकाळी 9 वाजेला अजून 12 गेट उघडलेले आहे। असे एकूण 14 दरवाजे अर्धा मीटरने उघडून त्याच्यामधून 400 क्युमेक्स पाणी प्रवाह सोडण्यात आलेला असून जर याच्यापुढे अजून प्रत्यक्ष पाणी किंवा पूर वाढल्यास अजून दरवाजे उघडण्यात येतील व धरण सुरक्षित ठेवण्यात येईल व योग्य प्रकारे पुराचे नियोजन करण्यात येईल। आता पाऊस बंद झालेला आहे, परंतु आमच्या अंदाजानुसार 2 दिवसपर्यंत हा पूर राहणार आहे आणि या 2 दिवसामध्ये जर अजून पाऊस आला तर मग पुढची पूर नियंत्रणाची कार्यवाही आम्ही करू। याचा फायदा तर तसा प्रत्यक्षरित्या आहेच, कारण उन्हाळा गेला आणि उन्हाळा संपल्यापासून कोरडं झालेलं पात्र होतं। तर ज्या शेतकऱ्यांना आता खरीप पिकाची लागवड करायची असेल, कापूस वगैरे, अजून पाऊस आलेला नाही आहे आपल्या काही काही भागांमध्ये, त्यांना हे पाणी भरता येईल। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।